आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा समाजाच्या पदरी अपयश आलंय सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द ठरवला आहे त्यामुळे मराठा समाजासाठी आजचा दिवस दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत या निकालाचा परिणाम राज्यातील करोडो मराठा समाजातील तरुणांवर होणार आहे नोकरीमध्ये आणि शिक्षणात आरक्षणासाठी मराठा समाज आग्रही होता आता आरक्षणाचा निर्णयच रद्द झाल्याने अनेक युवकांचं नुकसान होणार आहे शैक्षणिक प्रवेश आणि नोकर भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठा तरुणांवर याचा थेट परिणाम जाणवेल मराठा आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांच्या नोकऱ्यांवर सुद्धा टांगती तलवार असेल असं बोललं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेअधीन राहून अनेक नियुक्त्या या करण्यात आल्या होत्या या निकालानंतर मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सुपर न्युमररी आरक्षण देणं हाच एकमेव पर्याय आहे हा पर्याय सरकारने तात्काळ लागू करावा अशी मागणी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली आहे तर मराठा आरक्षणासाठी याचिका दाखल करणारे विनोद पाटील यांनी समाजासाठी हा दुर्दैवी भयानक क्षण असल्याचं म्हटलंय मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या अनेकांनी बलिदान दिलं त्यांच्या चितांची अग्नी आजही डोळ्यासमोर असल्याचं याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलं